नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक सर तुम्हा सर्वांचे आपल्या स्कूल विज या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मित्रांनो, मी मागचा एक व्हिडिओ अपलोड केला ज्याच्यामध्ये मी मॅथमॅटिक्स पार्ट 1 याचा जो नवीन सिलेबस आपल्याला बोर्डाने दिलाय त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. 25% कोणता पार्ट त्यांनी रिड्यूस केलाय, आजच्या लेक्चरमध्ये मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे मॅथमॅटिक्स पार्ट 2 या विषयाचा. 25% जो पार्ट रिड्यूस केलाय तो कोणता आहे, त्याच्यावर कोणते कोणते गोष्टी येणार आहेत आणि आपण कशा पद्धतीने त्याच्याशी डील करायचं. आज पण मी एक आपली जी बोर्डाने पीडीएफ दिली त्या पीडीएफमध्ये जो पार्ट कट केलाय त्याच्यावर मी क्रॉसच्या खुणा करून दिल्यात. तुम्हाला या टॉपिकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, चला तर ऍक्च्युली बोर्डाने दिलेला सिलेबस कोणता पार्ट रिड्यूस केलाय तो पार्ट, नंतर हा पार्ट. दुसरी गोष्ट, बोर्डाने जी दिलेली गोष्ट आहे ती आपल्याला दिलेली आहे मराठीमध्ये. तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो म्हणून मी डायरेक्टली एक दुसरं बुक पीडीएफ फॉर्ममध्ये सॉफ्ट कॉपीमध्ये ते बुकच ठेवलं ज्याच्यावर मी क्रॉसच्या खुणा केल्यात. तो पार्ट बोर्डाने सरळ सरळ काय केलाय, स्किप केलाय, इलिमिनेट केलाय. तर तुम्ही बसताना, आता लेक्चरला बसताना स्वतःजवळ पुस्तक घेऊन बसा जे पार्ट 2 मध्ये आहे आणि जिथं जिथं मी क्रॉस सांगतो तिथे तो क्रॉस करा. किंवा हे लेक्चर झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या लिंकची पीडीएफ मिळून जाईल आणि जिथून तुम्ही काढू शकता की हा सिलेबस कशा पद्धतीने काय डिझाईन करायचं. ठीक आहे मित्रांनो, चला चालू करूया. आजचा आपल्या लेक्चरचा टॉपिक आहे मॅथमॅटिक्स पार्ट 2 दहावीच्या विषयाचा पार्ट 2 पार्ट, ज्याचा 20% पार्ट रिड्यूस केलाय. ठीक आहे मित्रांनो, लेक्चर चालू करण्याआधी आपल्या प्रथेप्रमाणे सर्वांनी स्कूल विथ चॅनलला आपल्या या व्हिडिओला लाईक करा, नंतर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. म्हणजे आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि आपला हा चॅनल किंवा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करावा. कारण या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला ऑनलाईनमध्ये फ्रीमध्ये सर्व कंटेंट मिळत आहे, सर्वच्या सर्व विषय ऑनलाईन होत आहे. आपला इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, तुमचा मॅथ्स असू द्या, सायन्स असू द्या, सर्व विषय आपले रोजच्या रोज होत आहे. मित्रांनो, आपलं जे लेक्चर आहे मॅथमॅटिक्सचं हे असतं मित्रांनो शनिवार ते सोमवार रोज रात्री 8 वाजता. ठीक आहे का, चला तर चालू करूया आपण आपलं लेक्चर. मित्रांनो, आपल्या सर्व मी जसं सांगितलं त्या पद्धतीने स्कूल विजला तुम्ही फेसबुकला फॉलो करा, लवकरच आपल्या सर्व स्टुडंटचे व्हॉट्सअप ग्रुप तयार होतील. स्कूल विजला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा आणि स्कूल विजला यूट्यूबवर पण सर्वांनी फॉलो करा. ठीक आहे मित्रांनो, चला तर चालू करूया. चालू करण्याआधी माझं इंट्रोडक्शन देतो मित्रांनो. माझं नाव दीपक सर आहे, मला टोटल 12 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे, शिकवण्याचा एक्सपिरियन्स. माझं बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालंय, माझं एम ई कम्प्युटर नेटवर्क्समध्ये आहे आणि सध्या माझी PhD चालू आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये. तर माझा बॅकग्राऊंड पूर्ण गणित विषयाशी रिलेटेड आहे. मी माझे पूर्ण बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला गणिताविषयी शिकवत आहे. ठीक आहे मित्रांनो, तर चालू करूया आजचा आपला सब्जेक्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं मॅथमॅटिक्स पार्ट 2 याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो. तर आधी मी तुम्हाला बोर्डाने दिलेला सिलेबस दाखवतो. आपण बोर्डाने काय काय सिलेबस दिला हा पाहूया आणि त्यानंतर आपल्याला मी बुक पण दाखवणार आहे ज्याच्यातला कोणता पार्ट आपल्याला काय करायचा आहे रिड्यूस करायचा आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर बोर्डाने आधी काय सिलेबस दिले आहे तो पाहूया मित्रांनो. चला, हा आहे बोर्डाचा सिलेबस जो त्यांनी मराठीमध्ये दिलाय. ठीक आहे, पण एक महत्वाची गोष्ट, हा सिलेबस फक्त या वर्षीसाठी आहे. हा जो दिलेला सिलेबस आहे तो फक्त या वर्षीसाठी आहे, त्यामुळं महत्वाची गोष्ट ती आहे. ठीक आहे, चला तर हे पाहिजे, हे सर्व टॉपिक मराठीमध्ये आहे आणि हे कट केलेत. म्हणजे काय केलं मित्रांनो त्यांनी, त्यांनी फक्त हे टॉपिक काय केलेत आपल्याला स्वयं अध्ययनासाठी दिले. स्वयं अध्ययनासाठी का दिलेत पहा, ही शेवटची लाईन ना खूप महत्वाची आहे. मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितले ना, आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण सांगतो, कोरोना व्याधीने आपत्तीग्रस्त 2020-21 वर्षासाठी बदल, हा बदल फक्त या वर्षासाठी आहे. ठीक आहे का, या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीत, बरोबर आहे, शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणार नाहीत, म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे ठरले आहे. या हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे, म्हणजे तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहेच. म्हणजे ते म्हणताय काय, नवीन कोणतेही बुक येणार नाही, या बुक्स मध्येच ते चेंज करणार आहे, पण शिकवण्यास पुरेसा वेळ नाही, बरोबर आहे, शिकवण्यास आपल्याला पुरेसा वेळ नाही, म्हणून तो विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी फॉर सेल्फ स्टडी सोडला आहे. 2020-21 या वर्षाच्या परीक्षांसाठी त्यावर प्रश्न येणार नाही, स्वयं अध्ययनासाठी आहे पण बोर्ड याच्यावर या वर्षी तरी प्रश्न विचारणार नाही. पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी किंवा स्पर्धा परीक्षांच्यासाठी स्वयं अध्ययनास सोडलेला मजकूर उपयुक्त असू शकेल, विद्यार्थ्यांनी त्यांच्या सवडीने अभ्यास करावा ही सूचना आहे. ठीक आहे, बोर्डाने दिलेले पुस्तक हे आहे मित्रांनो. तर याचा सिलेबस जे कोणी तुमचे मित्र मराठीतून मधून पण अभ्यास करतात त्यांना पण हे कामाचं आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक तुम्हाला मिळेल. त्याच पद्धतीने मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मॅथ्स पेपर पार्ट 2 आपण पार्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवणार आहे. ठीक आहे का,
हा पार्ट, तर याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, जिथं मी कोणता सिलेबस त्यांनी कमी केला याबद्दल तुम्हाला सांगणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग चालू करूया. कोणता पार्ट त्यांनी कमी केलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला गाईड करतो. ठीक आहे, पहिल्यापासून हे बुक पहिल्यापासून चालू करूया आपण, म्हणजे आपल्याला कळेल कोणकोणता पार्ट इलिमिनेट केलाय. जो पार्ट काढून टाकलाय त्याच्यावर मी क्रॉसच्या फुल केलंय. ठीक आहे, चला तर चालू करूया मित्रांनो, पाहूया काय काय गोष्टी आहेत आणि आपल्याला काय काय शिकायचं आहे त्यांच्याबद्दल. ठीक आहे, चला तर पहिल्यांदा त्यांचं हे झालं, नंतर त्यांनी दिलेली माहिती, कोर्स ऑब्जेक्टिव्ह वगैरे, किती चॅप्टर आहेत हे चॅप्टर आपल्याला पण माहीत आहे. ठीक आहे, आणि पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. तर सिमिलॅरिटीचा त्यांनी पुढचा पार्ट हे केला, पहिला हा बेसिक पार्ट आपण ऑलरेडी पाहिला आपल्या व्हिडिओजमध्ये, हा पार्ट जसाच्या तसा आहे. ठीक आहे, चला इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. येस, बेसिक हे पण प्रोपोर्शनॅलिटीचे थेरम पण आहेत. आता त्यांनी कमी करायला कुठून चालू केलंय पहा, इथं पण दाखवतो मी तुम्हाला, तुमच्या याच्यामध्ये 8 नंबरच्या पेजपासून चालू झालंय. काय काय कमी केलंय ते तिथे दाखवलंय, 8 नंबर 9 10 11 12 13 पेजपर्यंत जवळजवळ बऱ्याच, 14 15 पण आहे आणि 28 29 हे पुढं आहे. ठीक आहे, चला तर पाहूया आपण काय काय पार्ट आपल्याला कट करायचा त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला आता आलाय आपण पेज नंबर 13 ला, पुस्तकाचा पेज नंबर, त्याला पीडीएफचं नाही इथं पाहू नका, सॉरी पुस्तकाचा पेज नंबर 8. ठीक आहे, तर 8 मधला हा पहिला प्रश्न त्यांनी कट केलेला आहे आपला. ठीक आहे, प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ट्रायंगल हा पूर्ण पार्ट त्यांनी कट केलाय 8 नंबर पेजवरचा, 9 नंबरवरचा पण तो कट झालाय. नंतर ही इन्फॉर्मेशन पण कट झालेली आहे आपली, ही जी इन्फॉर्मेशन आहे ही पण कट झाली, पूर्ण पेज 9 नंबरचं कट झालंय. 10 नंबरला तर त्यांनी सुरुवातीपासूनच ते कट केलंय पूर्ण पेज. 11 नंबरचा पहिला प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आहे, तिसरा कट केलाय, चौथा कट केलाय आणि पुढं परत मग सॉल्व्ह एक्झाम्पल, मात्र पहिलं एक्झाम्पल आहे, दुसरं एक्झाम्पल कट झालंय. ठीक आहे मित्रांनो, चला हे त्याला 12 नंबरचं पेज, 13 नंबरवरची ऍक्टिव्हिटी पूर्ण कट केलेली आहे त्यांनी. खालचा प्रॅक्टिस सेटमधला पहिला प्रश्न पूर्ण कट केला, पण दुसरा प्रश्न आहे कारण हा पार्ट वरती पण आहे, त्यामुळे हा पार्ट त्यांनी जसाच्या तसा ठेवलाय. ठीक आहे, चला पुढे काय दिलंय पाहूया. तिसरा पार्ट प्रश्न कट केलाय त्यांनी, चौथा आहे, पाचवा कट केलाय, सहावा आहे आणि सातवा कट केलेला आहे. ठीक आहे, आणि 15व्या पेज नंबरवरचा 9वा प्रश्न कट केलेला आहे आणि 11वा प्रश्न कट केला आहे, हे त्यांनी इथं पण सांगितलंय आपल्याला. ठीक आहे का, पहा 3 5 6 7 8 9 आणि 11 हे प्रश्न कट केले, त्यानंतर डायरेक्टली त्यांनी जंप केले पेज नंबर 28 आणि 29 वर. ठीक आहे, चला पाहूया पेज नंबर 28 आणि 29 कुठं आहे. मधले सगळे पेजेस आपले जसेच्या तसे आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, 17 झालं, पेज नंबर 18 झालं, ओके, सर्व पेज आपले जसेच्या तसे आहेतच आहेत. ठीक आहे, 21 नंबर 22 नंबर, आता डायरेक्ट पेज नंबर 28 ला येऊ. ठीक आहे, तरी पण हा पार्ट मी का ठेवतोय, कारण कळलं पाहिजे कोणकोणता पार्ट आहे कोणता नाही. आणि मी परत सांगतोय, सुरुवातीलाच का दाखवतो, सुरुवातीलाच आपल्याला माहीत पाहिजे कोणता पार्ट परीक्षेला येणार नाही. पहा पेज नंबर 28 वर आलो, 8 नंबरचा प्रश्न, 9 नंबरचा प्रश्न त्यांनी कट केलाय आणि 29 वर्षात 10 नंबरचा प्रश्न त्यांनी कट केलेला आहे. इथं पण ते सांगितलं त्यांनी, उदाहरण क्रमांक 8 9 10 हे स्वयंमत देण्यासाठी हे आपल्याला लागणार नाहीयेत. ओके, चला पुढं पहा. त्यानंतर दुसरा चॅप्टर येतो पायथागोरस थेरम. पहिला चॅप्टर आपला इथंच संपला, एवढे सर्व टॉपिक आपल्या पहिल्या चॅप्टरमध्ये येणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता पायथागोरस थेरमचा कोणता कोणता पार्ट त्यांनी कट केला आहे पाहूया. कट केल्याबद्दल सांगतो, जो आहे तो आहेच, पण कट केल्याबद्दल तो चालू होतोय 40 ते 46 पर्यंतचा पार्ट. ठीक आहे, चला मग पाहूया कुठे येतोय तो, कशा पद्धतीने येऊन जाईल. ठीक आहे, सर्व कंटेंट आहेच आपल्याला 40 पेज नंबरपासून, पुस्तकाचं पेज नंबर 40, ही पीडीएफ पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर व्यवस्थित तिची प्रिंट काढाल. ठीक आहे, पहा 40 नंबरचा पूर्ण पार्ट कट केलाय, 41 नंबर पण पूर्ण कट केलाय, 42 नंबर पण पूर्ण कट केलाय, 43 नंबर पण कट केलेला आहे. ठीक आहे, आणि 43चा पहिलाच पार्ट कट केलाय, नंतरचा पार्ट आहे म्हणजे काय, प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 2 हा पूर्ण पार्ट आहे आपल्याला. ठीक आहे, त्याच्यातलं फक्त 44वरचं गणित नंबर 6 आहे त्यांनी कट केलंय इथं जसं सांगितलं. ठीक आहे, 44वरचं बहुपर्याय उदाहरण क्रमांक 6 कट केलं, 45 आणि 46 हे पाहूया, त्यांच्यावरचं 8 9 12 आणि 17 आणि 18 हे गणित त्यांनी कट केले. ठीक आहे, चला 45 पेजला पाहूया. 8 9 त्यांनी सांगितलंय, 8 9 12 हे कट केलेत आणि 46वरचं तुमचं 17 आणि 18 हे दोन्ही कट केले. तर अशा पद्धतीने पहिले दोन टॉपिक झाले. आता तिसऱ्या टॉपिकला येऊ, सर्कल. सर्कलचा काय काय पार्ट स्किप केलाय, काय काय ठेवलाय याच्याबद्दल डिस्कशन करूया. चला तिसरा पार्ट आहे ज्याला काय म्हटलं आपण मित्रांनो, सर्कल वर्तुळ. तर याची कटिंग कुठून चालू झाली, पेज नंबर 75 पासून. ठीक आहे, 75 ते 90 पर्यंत पूर्ण वर्तुळ आहे. काय काय कट केले पाहून घेऊया त्यांनी. ठीक आहे, चला 45 नंबर पेज नंबर, ओके, चला इथपर्यंत आलं हे. ठीक आहे,
हे पण सर्व ओके आहे, इथं पण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, हे पाहणार आहोत आपण जसं आपला पुढं जाईल टॉपिक तसतसा. ठीक आहे, ओके मित्रांनो, बुक घेऊन बसा आणि मी जे सांगतो त्याच्यावर टिक करा किंवा ई पी डी एफ डाउनलोड कराल आणि हे सर्व कंटेंट पाहाल, हे महत्त्वाचे कंटेंट आहेत आपल्यासाठी. ठीक आहे, चला आलोय आता आपण 66 आलोय, 67, 68, 69 झाला आणि आलो आपण आता 70. ठीक आहे, 71, 72, 73, 74, येस 75 पासून कटिंग चालू झाली आहे. इथं पण ते सांगितलं त्यांनी पेज नंबर कुठून, 75 पासून. ठीक आहे, चला 75 वरचा हा थेरम ऑफ द अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड हा पार्ट त्यांनी कट केला आहे. ओके चला पुढं, 76 पूर्ण पेज कट केलं आहे, 77 पण पूर्ण पेज कट केलं आहे, 78 पण पूर्ण पेज कट केलं आहे, 79 कट झालं आहे आणि 80 पण कट झालेलं आहे, 81 कट आहे, 82 पण कट आहे, व्हेरी आणि 83 म्हणजे 83 पासून चालू होणार आहे, 82 पर्यंतचा पार्ट त्यांनी कट सांगितलेला आहे. ठीक आहे, पहा 82 कट झालं, 83 मधील काय उदाहरण 1 मधील 7 कट केलाय फक्त. बर, उदाहरण 1 मधील 7 पार्ट त्यांनी कट केलेला आहे. ठीक आहे, पहा एक मिनिट हा मित्रांनो, तर 83 पेज आपलं कट होतं, 81 पण कट होतं, 82 कट होतं, आताच पाहिलं आपण 83 नंबरचा त्यांनी हा प्रश्न कट केलाय किंवा 7 नंबरचा प्रश्न कट केलाय. ओके चला 84 येऊ, 84 आहे पूर्ण, 85 पण आहे पूर्ण, 86 पण आहे आणि 87 वरचा. ठीक आहे, हां म्हणजे मधला पार्ट त्यांनी सोडून दिलाय, 83 नंतर डायरेक्ट 87 आले ते. ठीक आहे, 87 नंतर 88, 89, 87 वरचा 13 पार्ट कट केलाय त्यांनी. चला म्हणजे याच्यावर प्रश्न येणार नाही. नंतर 15 कट केलाय, ओके 87 वरचे 13 आणि 15 दोन कट केलेत, बरोबर आहे, 88 वरचे 16 आणि 18 कट केले त्यांनी. ओके हा पार्ट त्यांनी कट केलाय सरळ सरळ. चला हा पण पार्ट झाला, 16 आणि 18 कट झाला. ओके नंतर आपण आलो 89 ला 22 नंबरचा प्रश्न कट केलाय, 89 ला 22 नंबरचा प्रश्न, 90 ला 24 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, चला 89 ला 22 आणि 90 ला 24 झालं हे कट. ओके चला पुढं आता आलं चौथ्या पार्टलं, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. तिन्ही पार्ट पहिल्या तिन्ही पार्टचे, तिन्ही टॉपिकचे, तिन्ही चॅप्टरचे कंटेंट आपण पाहिले. आता पाहूया 4 नंबरमध्ये काय दिलंय, काय दिलंय तर पहा 4 नंबरमध्ये काहीच कटिंग नाही, 90 नंतर डायरेक्ट त्यांनी 5 नंबर 116 पेजवर गेलाय, 90 नंतर कटिंगच नाहीये, बरोबर आहे का, पाहूया एकदा बुकमध्ये. ठीक आहे चला, 90 नंतर डायरेक्ट 116 गेलाय, म्हणजे मधले सर्व पेजेस तुमचे आहे जसे तसे. ठीक आहे, 100 झाला, 101. ठीक आहे चला, तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व कंटेंट आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून मी पेज बाय पेज चाललोय. आपल्याला माहीत पाहिजे कोणत्या पेजवरचं काय कंटेंट डिलीट झालंय ते, म्हणजे अभ्यास करताना ते मधी मध्ये येणार नाही आपल्या. ठीक आहे चला, 115 झालं पहा, 116 त्यांनी स्लोप ऑफ लाईन हा पार्ट कट केला आहे, 116 कट केला, 117 कट केला, 118 कट केला, 119 कट आहे, 120 कट आहे, 121 पण कट आहे, डायरेक्ट 122 प्रॉब्लेम सेट नंबर 5 ते आलेले आहेत. ठीक आहे पहा, 117 ते 121 पूर्ण कट आणि 122 मध्ये काय केले त्यांनी, वरून ओळ क्रमांक 1 ते 4 मधला उदाहरण 6, 7, 8 ओके हे कट केलेला पार्ट आहे, पाहूया काय येतो तो 122 मधला. हा हे 6, 7, 8 पण येणार डायरेक्ट प्रॉब्लेम सेट नंबर 5 इथून त्यांनी काय केलंय चालू केलंय. ठीक आहे चला, 122 झालं, 123 म्हणजे तो सर्व आहे. आता आलोय ट्रिग्नॉमेट्री, पुढचा टॉपिक आहे ट्रिग्नॉमेट्री. ठीक आहे, काय कट केले पाहूया ट्रिग्नॉमेट्री मध्ये, 5 टॉपिक तर झाला आपला, 123 वरचे 9, 10, 22 हे पण प्रश्न कट केलेले आहे. ठीक आहे चला, आता आलाय ओके 6 टॉपिकवरचं काहीच नाही, डायरेक्ट 156 ते 159 सर्वचे सर्व पेजेस त्यांनी कट केलेले आहे. 6 टॉपिक जसाच्या तसा आहे, म्हणजे हा आपला. ठीक आहे, यांच्यामधला काहीच पार्ट कट केलेला नाही, हा पूर्णच्या पूर्ण टॉपिक आपण घेणार आहोत, म्हणजे याचा अर्थ. ठीक आहे, सोपं आहे, खूप आहे, पाहूया आपण जसे टॉपिक येतील तसतसं पाहूया. आणि परत सांगतो, या दोन्ही पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. फक्त सांगायचं एकच आहे, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल तुम्हाला एक व्हिडिओच्या शेवटी काय मिळेल पी डी एफमध्ये मी तुम्हाला सांगतो कोणता हे आहे मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके ओके पाहिला, आता 155 पर्यंत सर्व पेजेस आहेत, 156 नंबरचा पेज कट केलाय, 157 कट केलाय, 158 आणि 159 आणि 160 सुरुवातीचा पार्ट कट आहे, प्रॉब्लेम सेट 7 पुढचा पार्ट आहे आपल्याला. ठीक आहे, तेथे मी इथं पण सांगितलं पहा, उदाहरण काय 156 ते 159 कट, 160 वरचं 3, 4, 5 वरून ओळ क्रमांक 1 ते 11 हे 60 आणि 161 वरचं पेज नंबर 10 कट झालेला आहे.
ठीक आहे, चला अशा पद्धतीने वरचे तीन प्रॉब्लेम झालेत आपले, ठीक आहे. चला पुढे काय येते पाहूया. येस, 161 वरचा प्रश्न नंबर 10 कट झालाय, बाकी सर्व पार्ट आपला आहे, ठीक आहे. आणि पुढे तर आपले प्रश्न आणि त्यांचे उत्तर चालू झालेत. क्लियर झालं का मित्रांनो? पहा, तर या पद्धतीने हा पूर्ण पार्ट पाहिला आपल्याला, याची पूर्ण लिंक, हा जो मी आता जो पीडीएफ एक्सप्लेन केला तो तुमच्या सिलेबसची पीडीएफ, ही सर्व पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याचा फायदा नक्कीच अभ्यास करताना तुम्हाला होईल. यावरी कोरोनाच्या, यावर्षी कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे त्यांनी काय केलंय, मॅक्झिमम सिलेबस हा काय केलाय, कमी केलेला आहे. मॅक्झिमम म्हणजे 25% कमी केलाय, पण आपल्याला सिलेबस कमी करण्याचं कारण काय, आपल्याला शिकवायला वेळ नाहीये, त्यामुळे त्यांनी तो कमी केलाय. तर परीक्षेला तो येणार नाहीये, बोर्डाच्या परीक्षेत त्याच्यावर प्रश्न येणार नाही. पण तुम्हाला जर एखादी पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे तर ते प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आपण ते आपल्या व्हिडिओमध्ये तर नंतर घेऊ जशी जशी वेळ येईल तशा पद्धतीने, ठीक आहे मित्रांनो. चला, तर हा आजच्या आपल्या लेक्चरचा एम होता, जिथं मला तुम्हाला सांगायचं होतं आपण काय काय गोष्टी बघणार आहोत आणि कशा पद्धतीने ते आपण पाहणार आहोत, ठीक आहे मित्रांनो. चला तर मग मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया, ओके. चला, आपल्या स्कूलविज चॅनलला जसं सांगितलंय मित्रांनो, तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे, कारण आम्ही फ्रीमध्ये तुमच्यासाठी कंटेंट घेऊन येत आहे. तर आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने सपोर्ट करावा आम्हाला. काही मॉडिफिकेशन असतील कमेंटमध्ये जरूर कळवा. शेवटी मी एक मोबाईल नंबर देईल, त्याच्यावर पण तुम्ही मेसेज करू शकता. आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, ठीक आहे का. फ्रीमध्ये तुम्हाला पाच सर्व सब्जेक्टचे कंटेंट मिळत आहे, मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, हे सर्व कंटेंट आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. रोज आपलं लेक्चर शनिवार ते मंगळवार रात्री 8 वाजता लेक्चर असते. असेच आठवड्यातून 4 दिवस तुमचे बाकीचे सब्जेक्टचे अर्धा अर्धा तास लेक्चर आहे. नवीनच आम्ही वेगळ्या प्लॅटफॉर्मचं प्लॅन करतोय, पाहूया काय होतंय, तुम्हाला लवकरच इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, राईट. आपल्या तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये करावा, किंवा schoolwizlearning@gmail.com या साईटवर, सॉरी या ईमेल आयडीला मेल करून कळवा, किंवा खाली अक्षय सर जे आमचे इन्चार्ज आहेत स्कूलविजचे, त्यांचा मी नंबर देतोय, यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हॉट्सअपवर कॉल करून तुम्ही तुमची कोणतीही माहिती असेल ती आपल्या चॅनलशी रिलेटेड, स्कूलविजशी रिलेटेड विचारू शकता. मित्रांनो ऑलरेडी 10 दिवसापूर्वी हे नोटिफिकेशन आले, आम्ही लवकरच प्लॅन करत होतो टाकायचं, पण डिटेल नोटिफिकेशन मिळत नसल्यामुळे टाईम गेला. पण आता तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं. प्रत्येक माझ्या सब्जेक्टची लिंक पण मी तुम्हाला दिली आहे, हा व्हिडिओ कुठं असेल, नंतर आपली लिंकवरून कसं सॉल्व्ह करायचं वगैरे वगैरे, ठीक आहे. चला तर मग मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.